मी माझा हार घातलेला फोटो पाहिला. रोहित अरे काही काय बडबडतोयस तू? मुंबईत अभ्यंकर नावाचे खूप मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहे. काल मी त्यांच्या सुनेला त्यांच्या घरी सोडायला गेलो. तिथे जाऊन बघतो तर काय भाऊजी माझा ऐकून घ्या. आई हा गौरव होय. गौरवला ओळखलं बाबा. गौरवच आहे. नाही हा गौरव नाहीये. नाही ते भूत आहे. त्याचं भूत आहे. भूत आहे गौरव. रोहित हे सगळं तू सांगतोयस ना म्हणून विश्वास ठेवते मी याच्यावर. अरे नाहीतर असं कसं काय घडू शकतं? माझाही विश्वास नव्हता, पण ह्या मागे नक्कीच काहीतरी संकेत आहे जो मला माझ्या ध्येयापर्यंत घेऊन जाईल. हॅलो हॅलो हां मॅडम घोरपडे बोलतोय. घोरपडे नमस्कार बोला. नाही म्हटलं ओळखलं की विसरलात ओळख? अहो तुमची ओळख कशी विसरणार. लई कामाचे हात तुम्ही. बोला आज काय काम काढलं? काय बोलताय मॅडम आम्ही कसली कामाची माणसं. काम तुम्ही सांगायचं आणि आम्ही पार पडायचं नाही का? पण त्या नादात सांगितलेलं काम विसरू नका म्हणजे झालं. घोरपडे आता काय आहे ते बिगी बिगी बोला. मॅडम रंगा कांबळेचं नाव याद आहे का आपल्याला? रंगा कांबळे हो. विसरलत का? आठवण करून द्यावी लागेल. तो खून झाला. आमासनी समद याद आलं. त्याला पैसे देणं आपण बंद केलं. चांगलं नाही केलं मॅडम तुम्ही. अहो इथं आमचं आमच्याच्याने भाग आहे ना. त्यांना कुठे पैसे पाठवू आता? आता तुम्हीच सांगा काय करायचं आम्ही. नाही तुम्हाला काय करायचंय ते तुम्ही करा. पण त्याची बायको आली होती इथे मला भेटायला ऑफिसमध्ये. काय? हो, त्या रंगाची बायको कंपनीत आली होती? होय, कंपनीतच. नाही, आणि तुम्हाला माहितच आहे तिला जर कोणी पाहिलं नाही म्हणजे मधुरा मॅडम. कळतंय आमसनी, कळतंय. तुम्ही एक काम करा, त्या रंगाच्या बायकोला जरा 4 दिवस गप्प बसायला सांगा. मॅडम, आता फार काळ त्याचं तोंड बंद करता येणार नाही. आणि जर का त्याचं तोंड बंद केलं नाही तर आपल्या सगळ्यांच्याच अंगाशी. अहो वय कळतंय आमसनी, पण तुम्ही भीती असणे जरा सांगा की काहीतरी. 4 दिवस तरी ॲडजस्ट कराया. हां, आम्ही लवकरात लवकर काहीतरी व्यवस्था करतो. जरा बोला त्यांच्याशी. ठीक आहे, बघा काहीतरी लवकर. हां, आपण अंगठीच्या मापासाठी आधी आमच्या ज्वेलरकडे जाऊया. ओके ओके. बहुतेक 6व्या मी ऑफिसमध्ये ड्रॉअरमध्ये विसरलोय. मी पटकन घेऊन येऊ? हो सर. ओके या. मानसी मॅडम इथे काय करताय? नाही म्हणजे आज आपलं ऑफिस लवकर सुटतं आणि आता लोक ऑफिसमधून घरी जायला निघतात. हा मग मीही तेच करते. नाही, लोक घरी जायला निघतात, तू एका ठिकाणी उभी आहेस. माया, मला असं वाटत होतं की तुला फक्त ऑफिसमध्येच टेबलापाशी येऊन कोण काय करतंय याच्या चौकशा करण्यात इंटरेस्ट असतो, पण तू मात्र रस्त्यावर, बाजारात, मैदानात, थिएटरमध्ये, हॉटेलमध्ये कुठेही भेटलीस तरी तुला तेच करायला आवडतं ह्याची आता मला खात्री पटली आहे. काय करणार, आदत से मजबूर हो. आणि माझं मन कोण काय करतंय आणि कोण काय करत नाही यात जास्त रमतं. अगं बरं झालं तूच बोललीस. आणि कसं आहे मानसी, त्यासाठी प्रत्येकाशी बोलून माहिती काढावी लागते. यू नो, नॉलेज इज अ पॉवर. मग काय तू आज एकटीच? मी देऊ का तुला कंपनी? नको नको, आय एम फाईन थँक्यू. एनिवेज काय मग कसं चाललंय? काय म्हणताय तुमचं लफडं? काय म्हणालीस तू? काय बोलतेस माया, तोंड सांभाळून बोला. सॉरी, आय डिडंट मीन इट. एनिवे, काय म्हणतंय तुझं प्रकरण? माया प्लीज माइंड युअर टंग. हे बघ, तुला काय बोलायचं असेल, काय त्यातून आनंद मिळवायचा असेल, काय चीप थ्रिल्स मिळवायची असतील, माहिती काढायची असतील, तुला काय करायचं असेल ते तू कर, पण माझ्याशी बोलताना तोंड सांभाळून बोल. मला मनस्ताप होईल असं काही बोलू नकोस प्लीज. सॉरी सॉरी, यापुढे नाही तुला विचारणार बस. अगं मी मस्करी केली ग मानसी. बाय द वे, वाईट वाटून घेऊ नको. आणि काही प्रॉब्लेम आला तर मला सांग नक्की, तशी वेळ येणार नाही आणि आली तर मी तुला सांगेन. हॅलो, Manasi, Yetami, bye. काय म्हणत होत्या मिस माया? काही नाही. आपण निघूया? हो. अरे आज काय बघते मी हे? नाही म्हणजे आज सूर्य काही पश्चिमेला वगैरे उगवला होता की काय? म्हणजे आज एकदम कुर्ता पायजमा. नाही थांब, मी जाऊन आधी देवापुढे साखर ठेवून येते आणि त्याला सांगते की ह्याला रोज अशीच बुद्धी दे. काही नाही ग, प्रकाश घोडकेंची कविता आहे. कवितांच्या कार्यक्रमाला गेलो होतो ना, आता कवितांच्या कार्यक्रमाला जायचं म्हणजे त्यांच्यासारखं राहायला वागायला नको का, म्हणून हा कुर्ता झब्बा. नशीब समज दाढी नाही वाढवली मी. ए विद्या विद्या, ए पण मला एक सांग, मी कसा दिसतोय ग? कसा दिसतोय तेवढं मला सांग. खूप छान. रघु, तू जर असाच वागणार असशील ना तर सकाळ संध्याकाळ त्या कार्यक्रमांना जात जा. नाहीतर आपण असं करूया का, त्या मंडळालाच आपण कार्यक्रम करायला घरी बोलवूया. हे विद्या, ही आयडिया छान आहे. कवितांच्या गावाने आमच्या घरी यावे. रघु, तू असा नॉर्मल असलास ना की घर कसं माणसात आल्यासारखं वाटतं रे. विद्या, तुझं म्हणणं पटतं ग मला, पण संध्याकाळ झाली की आठवणींच्या सावल्या लांबायला लागतात, गडद व्हायला लागतात. आणि मग शेवटी एकच आधार उरतो थरथरत त्या मनाला सावरण्याचा, आवरण्याचा, मदिरा, मद्य, दारू. झालं, आलं पुन्हा गाडं मूळ पदावर. रघु, तुझ्याशी ना काही चांगलं बोलण्यात अर्थच राहिलेला नाही. अरे वास कसला येतोय? ए, तुझ्या भाजीतही काही अर्थ उरलेला नाही. करपली करपली भाजी, भाजी अर्थ काही उरला नाही. तरी जाऊ न पाई. विद्या विद्या, रोहित रोहित, विद्या विद्या विद्या, काय झालं विद्या? रोहित रोहित, अरे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ये बस ना, चहा पिणार? नाही नको, तूच पी. का? तू आयुष्यभर काय फक्त एकच गोष्ट पिणार आहेस का? तू काय माझी बंकच करतोय? सकाळी सकाळी तुला कोणी भेटलं नाही काय? कसं भेटणार? आत्ताच उठलो ना मी, आत्ताच उठलो आणि पेपर चाळत बसलोय. इतक्यात प्रभात समयी तुमचे प्रथम दर्शन झाले. तथास्तु वत्सा. पण वत्सा, मला एक सांग, मगापासून मी पाहतोय तुझा हा जो काही फुली गोळा करण्याचा कार्यक्रम चाललाय त्याचा नेमका अर्थ काय बाबा? फुली गोळा? हां हां, हे सगळं मी सांगतो. ज्या नोकऱ्यांवर फुल्ली गेली आहे त्या नोकऱ्यांसाठी ऍप्लिकेशन सुद्धा करायची नाही. आणि जिच्यावर गोल केलंय ती नोकरी मला मिळाली आहे. अरे वा, खूपच छान आहे. मग मला दे ना तो पेपर. दे दे, मी सुद्धा असा गोळा गोळा करतो आणि 3-4 ठिकाणचा पगार मी सुद्धा गोळा करतो. काय नाही, कळतंय मला सगळं. आता तू माझी भंकस करतोयस. अरे मी कशाला भंकस करू, आता तूच म्हणालास ना त्याप्रमाणे वागतो. हे बघ मामा, तसं म्हणायचं नाहीये मला. माझा फंडा वेगळा आहे, तुला नाही कळणार. नाही नाही, मला कसा कळणार तुझा हा नवीन काय फंडा. नाही पण मला एक सांग, तुला एवढी खात्री कशाने वाटते की ती नोकरी तुलाच मिळणार म्हणून? मी तुला काल सांगितलं ना, मला पाहिल्यावर त्या मुलीच्या मधुरा अभ्यंकरच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स, मी तिचा नवरा नाही आहे हे कळल्यावर सुद्धा किती चांगली वागली ती माझ्याशी. आणि हेच तिच्या घरच्यांचं. ठीक आहे, मी त्या गौरव अभ्यंकर सारखा दिसतो, पण मी तो नाही आहे हे कळल्यावर सुद्धा किती चांगले वागले ते माझ्याशी. मी गौरव अभ्यंकर नाही आहे, पण मी त्याच्यासारखाच दिसतो, वागतो, बोलतो. हाच माझा प्लस पॉइंट ठरणार आहे. मी तुला सांगतो मामा, लिहून घे, ही नोकरी मला नक्की मिळणार. चला, आता उगाच बोलण्यात वेळ घालवण्यात काहीच अर्थ नाहीये. या भयंकर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजबद्दल सगळी माहिती काढायलाच हवी. मी सायबरमध्ये जातोय, आईने विचारलं तर सांग की मी अर्ध्या पाऊण तासात परत येईन. ओके हा पोरगा आयुष्यात नक्कीच काहीतरी करून दाखवणार, नाही ते साला आमचं आयुष्य. चला रे, नाश्ता तयार आहे. हिला खाण्यापलीकडे काही सुचतच नाही. हे सगळं मी चेक केलंय, सो प्लीज तुम्ही बसा ना प्लीज. सो हां, हे चेक झालंय तर ह्याच्या तुम्ही एंट्रीज करून टाकल्या तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. बाकी मॅडम, हां घोरपडे आहेत का? नाही, ते नाही आहेत. अहो बघा ना, असतील ना कुठंतरी. मॅडम नाही आहेत. ऑफिस सोडून कुठं जाणार आहेत? जरा 2 मिनिटं. मी सांगितलं ना तुम्हाला, आता थोडा वेळ पहिलेच बाहेर गेलेले आहेत ते. कोण हवं होतं? मॅडम त्यांना घोरपडेंना भेटायचं. वय काही काम होतं का त्यांच्याकडे? त्यांच्याकडेच काम आहे माझं. त्यांच्याकडेच काम होतं. यांना जरा वेटिंग रूम मध्ये थांबायला सांग, आपण घोरपड्यांना निरोप पाठवू. काय ते घोरपडे? हो हो हो, ओ घोरपडे आव किती आहेत? मी करतो तुम्हाला फोन. एक एक मिनिट. हा अहो कुठे गेला होता? येत आहेत येत आहेत. नमस्कार. तू इथे? वहिनी. हो वहिनी, ये.